नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत जगताप द यश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रोज एक डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ मिळणार आहे। रोज ज्या काही चालू घडामोडी घडतात आणि आपल्या परीक्षेच्या एमपीएससी परीक्षेच्या किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्याच्या संबंधी परिपूर्ण तयारी करण्याच्या दृष्टीने आम्ही हे व्हिडिओ तुमच्या समोर सादर करीत आहोत। तर जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर द यश अकॅडमी सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ अपलोड करू ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला चालू घडामोडी संदर्भात अद्ययावत माहिती मिळत राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या चालू घडामोडी संदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्याची आपण आता चर्चा करूया। तर जेसीबी साहित्य पुरस्कार याची घोषणा नुकतीच झालेली आहे आणि हा एक महत्त्वपूर्ण साहित्यासाठी दिला जाणारा भारतातील पुरस्कार आहे। भारतातील जे काही महत्त्वपूर्ण साहित्यासाठी दिले जाणारे पुरस्कार आहेत त्यामध्ये जेसीबी साहित्य पुरस्कार हा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे। तर यावर्षी हा पुरस्कार मस्टाश या पुस्तकाला देण्यात आलेला आहे। हे पुस्तक आहे जयश्री कलाथील यांचं, पण यांचा जो मूळ लेखक आहेत एस हरीशे, त्यांनी मल्याळम भाषेत मिश्या या नावाने हे पुस्तक लिहिलेलं होतं। त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद जयश्री कलाथील यांनी केलेला आहे। तर त्या पुस्तकासाठी यावर्षीचा जेसीबी साहित्य पुरस्काराची घोषणा झालेली आहे। एस हरीश यांची ही पहिली कादंबरी होती आणि पदार्पणातच पुरस्कार जिंकणारी ही दुसरी कादंबरी आहे, म्हणजे या लेखकाचं हे पहिलंच पुस्तक होतं आणि त्या पहिल्याच पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे। तर याआधी 2019 मध्ये माधुरी विजय यांचं द फार फील्ड हे एक पुस्तक होतं, ते पण त्यांची पदार्पणातलीच कादंबरी होती आणि त्या पदार्पणातल्या कादंबरीलाच त्यांना पहिल्यांदा हा पुरस्कार जाहीर झालेला होता। त्यामुळे पदार्पणात पुरस्कार जिंकणारी मस्टाश ही जी एस हरीश यांची कादंबरी आहे ही दुसरी कादंबरी आहे। त्यानंतर पुरस्कार जिंकणार हे दुसरे मल्याळम भाषांतर आहे, कारण की मूळ जे पुस्तक आहे आपण बघितलेलं असेल इथे तुम्हाला पुस्तक दिसत आहे, हे मूळ पुस्तक मल्याळम भाषेत आहे आणि हे भाषांतर मल्याळम भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आणि हे पुरस्कार जिंकणारं दुसरं पुस्तक आहे। याआधी 2018 मध्ये मल्याळम लेखक बेन्यामिन यांचा जास्मिन डेज हे एक पुस्तक होतं, हे पण मल्याळम मध्येच होतं आणि त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला होता। तर या पुस्तकाला पण हा जेसीबी पुरस्कार मिळालेला होता। तर मल्याळम भाषेतलं आणि इंग्रजीत अनुवाद झालेलं आणि पुरस्कार जिंकणारं हे मस्टाश हे दुसरं पुस्तक आहे। तसेच या पुस्तकामध्ये काय जादू कल्पित कथा आणि रूपक यांचे मिश्रण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। तुम्हाला लक्षात राहण्यासाठी फोटो पण दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक विजिबल राहील आणि तुमच्या लक्षात राहील की मस्टाश हे पुस्तक आहे नॉवेल बाय एस हरीश आणि त्याचं ट्रान्सफर कोणी केलेलं आहे, म्हणजे त्याचा अनुवाद कोणी केलेला आहे, जयश्री कलाथील यांनी केलेला आहे। तर तीन महत्वाचे मुद्दे आहेत की मस्टाशला जेसीबी साहित्य पुरस्कार या वर्षीचा जाहीर झालेला आहे, हे मूळ पुस्तक एस हरीश यांनी लिहिलेलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं मिशा, मल्याळम भाषेत हे पुस्तक लिहिलं गेलेलं होतं। ओके, त्यानंतर पदार्पणातच पुरस्कार जिंकणारी दुसरी कादंबरी, याआधी माधुरी विजय यांची कादंबरी होती द फार फील्ड, हे पण त्यांची पदार्पणातलीच कादंबरी होती आणि मागच्या वर्षी त्याला जेसीबी पुरस्कार दिलेला होता। त्यानंतर दुसरे मल्याळम भाषांतर, म्हणजे याआधी एक जास्मिन डेज बेन्यामिन यांचं जास्मिन डेज हे पण मल्याळम भाषेचं पुस्तक होतं, त्याला पण हा जेसीबी पुरस्कार मिळालेला होता। एस हरीशबद्दल यांच्याबद्दल पण थोडीशी माहिती घेऊया। तर हे मल्याळम साहित्यिक आहेत आणि पटकथा लेखक पण आहेत, म्हणजे चित्रपटांचं पटकथा लेखन करण्याचं काम पण हे एस हरीश करतात। त्यांच्या काही लघुकथा दिलेल्या आहेत रासविद्या, युद्ध, चरित्रम, आदम आणि अप्पा। तर त्याच्यापैकी आदमसाठी त्यांना केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। आता एस हरीश यांची ही जी कादंबरी होती जी आपण बघितलेली आहे मिशा, ज्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद झालं मस्टाश, या कादंबरीबद्दल वाद पण निर्माण झालेला होता, काही हिंदू संघटनांनी त्यावर आक्षेप घेतलेला होता, सर्वोच्च न्यायालयात पण त्या संघटना गेलेल्या होत्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी, पण सर्वोच्च न्यायालयाने व्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत या पुस्तकावर बंदी आणण्यास नकार दिलेला होता। तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा। आता आपण बघूया की हे जेसीबी पुरस्कार आहे कसा, म्हणजे कोण देतो, कधीपासून सुरुवात झाली, त्याचं स्वरूप काय आहे। तर जेसीबी तुम्ही नावावरच समजतं, जेसीबी एक मशीन पण येतं मोठी, तर आणि मागे जोक पण चालू होते जेसीबी की खुदाईचे, तर ते लक्षात ठेवा जेसीबीची खुदाई। तर तेच जे आहे जेसीबी कंपनी, तर त्यांनी एक जेसीबी लिटरेचर फाउंडेशन स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो। 2018 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। हा पुरस्कार दिला कोणाला जातो, तर जे मूळ इंग्रजी भारतीय लेखकांनी
म्हणजे जो भारतीय नागरिक आहे त्यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक किंवा भारतीय भाषेतून इंग्रजीत अनुवाद केलेलं जे पुस्तक आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. विजेत्या व्यक्तीला 25 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. पण जर कादंबरी अनुवादित असेल, जसं यावेळेस झालं, आपण बघितलं सी एस हरीशांची मूळ मल्याळम कादंबरी होती विशा, आणि त्या कादंबरीचं इंग्रजीत रूपांतर केलं होतं जयश्री कलातील यांनी मस्काशमध्ये. तर असं जर अनुवाद झालेला असेल तर जो अनुवादक असेल तर त्या अनुवादकाला 10 लाख रुपये अतिरिक्त दिले जातात. तर असा हा जेसीबी पुरस्कार आहे. तर 2018 मध्ये सुरुवात झाली होती, म्हणजे आता तिसरं वर्ष आहे. तर याआधीची 2018 मध्ये जास्मिन डेज या पुस्तकाला, बेन्यामिन याचं जास्मिन डेज हे पुस्तक होतं, त्याला पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि आपण मगाशी बघितलं की हा पहिला पुरस्कार मल्याळम भाषेतल्या कादंबरीलाच दिलेला होता. म्हणजे मस्काशी दुसरी कादंबरी आहे ना मल्याळम भाषेतली, तर पहिली कादंबरी कोणती होती तर जास्मिन डेज बेन्यामिन यांची, आणि त्यांचा अनुवाद केला होता शहनाज हबीब यांनी. दुसऱ्यांदा 2019 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी, द फारफील्ड माधवी विजय यांचा जो द फारफील्ड हे पुस्तक होतं, जी कादंबरी होती, त्या कादंबरीला मागच्या वर्षीचा हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यांची पदार्पणातलीच कादंबरी होती, म्हणजे त्यांची पहिली कादंबरी होती माधुरी विजय यांची द फारफील्ड. तशाच पद्धतीने एस हरीश यांची जी या वर्षीची कादंबरी आहे मस्काश, ही पण त्यांची पदार्पणातलीच कादंबरी होती. तर अशा पद्धतीने हा जेसीबी पुरस्कार होता 2020 चा, जो कुणाला जाहीर झालेला आहे, एस हरीश यांच्या मस्काश या पुस्तकाला जाहीर झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जयश्री कलातील यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे इंग्रजीमध्ये. ठीक आहे, तर आपण बघूया आता दुसऱ्या चालू घडामोडीकडे. तर पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-1 ची यशस्वी प्रक्षेपण इस्रो मार्फत करण्यात आलेली आहे. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे EOS, पृथ्वी निरीक्षण उपग्रह. तर त्याचं प्रक्षेपण इस्रो मार्फत यशस्वीपणे करण्यात आलेलं आहे. याच्यासोबत अजून 10 उपग्रह सोडण्यात आले, म्हणजे EOS पृथ्वी निरीक्षण उपग्रह जो भारताचा होता त्याच्यासोबत आणखी इतर देशांचे 10 उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. तर कुठून सोडण्यात आला हा, तर श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अवकाश केंद्रातून हा उपग्रह सोडण्यात आलेला आहे, किंवा हे 10 उपग्रह सोडण्यात आलेले होते. हे पण लक्षात ठेवा, कधी कधी जुळ्या लावायचं, एखाद्या बाजूला राहतं सतीश धवन अवकाश केंद्र आणि तिकडे श्रीहरिकोटा वगैरे असं दिलेलं राहतं, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने पण हे तुम्हाला उपयोगात येऊ शकतं. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपाच्या, म्हणजे PSLV-C-14 यांच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे त्याचं लॉन्ग फॉर्म आहे C-49 PSLV. तर या प्रक्षेपाच्या माध्यमातून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आले होते. आणि हा एक भारताचा भविष्याचा प्रक्षेपक आहे, म्हणजे त्याचं जवळजवळ हे किती 51 उड्डाण आहे बघा. आतापर्यंत 50 उड्डाण मागे झालेले होते त्याचे, तर हे त्याचं 51 उड्डाण होतं PSLV च. नरेंद्र मोदींनी टाळेबंदी जाहीर केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 मार्चला. त्या टाळेबंदी नंतर एकही उडान इस्रोचं झालं नव्हतं, तर त्या टाळेबंदी नंतर हे पहिलं उडान आहे इस्रोचं. त्याच्या आधी जानेवारीत GSAT-30 या उपग्रहाचं प्रक्षेपण इस्रोने केलेलं होतं. तर आतापर्यंत 33 देशांचे 328 परदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रोने केलेले आहेत. म्हणजे हे पकडून यावर्षीचे, म्हणजे हे जे आता 10 उपग्रह आहेत, 1 उपग्रह आपला आणि 9 उपग्रह इतर देशांचे, तर ते पकडून 33 देशांचे आतापर्यंत 328 परदेशी उपग्रह इस्रोने अवकाशात सोडलेले आहेत. तर आपण माहिती करून घेऊया, पृथ्वी निरीक्षण उपग्रह अर्थात अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती घेऊया आपण. तर ते प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. सिंथेटिक अपार्चर रडारच्या माध्यमातून पृथ्वीचं सातत्याने निरीक्षण ते करेल. जरी इव्हन ढग असले तरी पण त्याचं जे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ढग जरी असले तरी त्याला पृथ्वीचं निरीक्षण करता येणार. तर याचा उपयोग काय, म्हणजे कशासाठी पाठवलेला आहे, ते कृषी वन व आपत्ती या क्षेत्रातील जे व्यवस्थापन आहे ते अधिक सोपं होणार आहे या उपग्रहाच्या माध्यमातून. ह्या उपग्रह जे माहिती गोळा करणार आहे, निरीक्षण करून, पृथ्वीचं निरीक्षण करून जे पण माहिती गोळा करणार आहे त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे, कृषी वन व आपत्ती या क्षेत्रात व्यवस्थापन सोपे होणार आहे या उपग्रहाच्या माहितीच्या माध्यमातून. हे उपग्रह जे पण माहिती गोळा करेल ते. इतर जे 9 उपग्रह सोडलेले होते त्यामध्ये लक्झेंबर्गचे 4 उपग्रह होते, अमेरिकेचे 4 आणि लिथुनियाचा 1. तर अशा पद्धतीने हे 51 उडान होतं PSLV चं इस्रो मार्फत. पुन्हा एकदा आपण याचं रिव्हिजन करून घेऊ. तर पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-1 त्याच्यासोबत 10 उपग्रह होते. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा इथून त्याचं प्रक्षेपण झालं. उपग्रह प्रक्षेपक कोणता होता, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C-49 यांच्या मदतीने त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं.
टाळेबंदी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मार्च रोजी जी टाळेबंदी जाहीर केली होती त्याच्यानंतर हे इस्रोचं पहिलं उड्डाण होतं। त्याच्या आधी जानेवारी मध्ये GSAT-30 चं प्रक्षेपण केलेलं होतं आणि हे लक्षात ठेवा हे 51 उड्डाण होतं। PSLV-चं पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचं हे 51 उड्डाण होतं। आतापर्यंत किती झाले म्हणजे बाहेर देशाचे खूप सारे उपग्रह आपण सोडतो, मागे आपण विक्रम पण केला होता इस्रोने सर्वात जास्त उपग्रह सोडण्याचा, तर त्याच पद्धतीने आतापर्यंत आपण 33 देशाचे 328 उपग्रह आतापर्यंत इस्रोने सोडलेले आहेत। कशासाठी उपयोगात येणार आहे हा, तर याच्यामुळे या उपग्रहाच्या मदतीने जी काही माहिती गोळा केली जाईल त्या माहितीचा उपयोग कशासाठी होणार आहे, कृषी वन व आपत्ती या क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे। माहिती आयुक्त एक राजकीय न्यूज आहे आपल्या राज्यशास्त्रीय विषयाशी संदर्भात, तर यशवर्धन कुमार सिन्हा यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। हे परराष्ट्र सेवेचे अधिकारी होते आणि ब्रिटन आणि श्रीलंका या देशात त्यांनी उच्चायुक्त म्हणून काम केलेलं होतं। याच्या आधीचे आयुक्त होते बिमल जुल्का मुख्य माहिती आयुक्त, ऑगस्ट मध्ये ते रिटायर्ड झालेले होते, निवृत्त झालेले होते आणि तेव्हापासून हे पद रिकाम होतं। त्या जागी आता कोणाची निवड करण्यात आलेली आहे, यशवर्धन कुमार सिन्हा यांची निवड करण्यात आलेली आहे। जानेवारी 2020 मध्ये त्यांची माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती आणि आता त्याची मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेली आहे। यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असेल कारण ते 62 वर्षाचे आहेत आणि मुख्य माहिती आयुक्ताचा कार्यकाळ जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो, त्यांचं वय आता 62 आहे त्यामुळे त्यांना कार्यकाळ फक्त 3 वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे। त्यांच्या सोबतच यशवर्धन कुमार सिन्हा यांच्या सोबतच आणखी 3 इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे। ते 3 आहेत, हिरानंद सामरिया, सरोज कुंडानी आणि उदय माहूरकर। तर हे 3 माहिती आयुक्त नियुक्त करण्यात आलेले आहेत। तर आधी 4 होते आणि आता 4 नियुक्त करण्यात आलेले आहेत, तर एकूण माहिती आयुक्तांची संख्या आता 8 झालेली आहे आणि सध्या माहिती आयोगामध्ये माहिती आयुक्तांची संख्या ही 8च आहे, म्हणजे त्यांचा कोलम आता पूर्ण झालेला आहे असं निश्चित आहे। तर माहिती आयोगाबद्दल अधिक माहिती घेऊया, तर माहिती आयोग हा माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार तयार करण्यात निर्माण करण्यात आलेला होता। तर हा माहिती अधिकार अधिनियम 15 जून 2005 ला मंजूर झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 ला हा अंमलात आणलेला होता आणि त्याच वेळेस माहिती आयोगाची केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। तर हा वैधानिक आयोग आहे कारण की घटनात्मक आयोग नाहीये, घटनेनुसार याची स्थापना झालेली नाही, तर कायदापूर्वक याची स्थापना झालेली आहे त्यामुळे हा वैधानिक आयोग आहे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असतात, मुख्य माहिती आयुक्त असतात आणि जास्तीत जास्त 10 इतर माहिती आयुक्त असतात। पण जेव्हा आयोगाची स्थापना झाली 2005 मध्ये तेव्हा 5 माहिती आयुक्त होते फक्त, नंतर सरकारने त्यामध्ये बदल केला, थोडस स्ट्रॉंग केलं माहिती आयोग आणि त्यानंतर आता 8 आयुक्त असतात। तर आपण बघितलेलं होतं मगाशी की 3 आधी होते, 4 आधी होते माहिती आयुक्त आणि आता 4 माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे, तर आता 8 माहिती आयुक्त बरोबर झालेले आहे। नियुक्ती समिती म्हणजे यांची नेमणूक कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार केली जातात, नेमणूक कोण करतं, नियुक्ती कोण करतं, तर बघा नियुक्ती राष्ट्रपती करतं, समिती करत नाही, समिती फक्त शिफारस करतं, नाहीतर आपल्याला कन्फ्युजन होणार की समितीच नियुक्ती करते, तर समिती नियुक्ती करत नाही, समिती फक्त शिफारस करते आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांची मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करतो। त्या समितीमध्ये कोण असतं, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक विरोधी पक्ष नेते असतात लोकसभेचे आणि पंतप्रधानांनी नेमलेला एक कॅबिनेट मंत्री असतो। तर या 3 जणांच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती या माहिती आयुक्तांची नेमणूक करतात। तर यावेळेस जी कमिटी होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते, पण आता लोकसभेमध्ये सध्या विरोधी पक्षाचा दर्जा कुणालाच नाही, तर त्यामुळे बदल करण्यात आलेला आहे की लोकसभेत सर्वात जास्त सदस्य ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाच्या गटाचा नेता, तर सर्वात जास्त आता सदस्य आहे काँग्रेसचे विरोधी पक्षामध्ये, तर त्यांचे जे गटनेते अधीर रंजन चौधरी ते आणि एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेला होता ते होते गृहमंत्री अमित शहा। तर या 3 जणांच्या समितीने या मुख्य आयुक्तांची शिफारस केलेली होती आणि त्यानुसार राष्ट्रपतींनी त्यांची नेमणूक केलेली आहे। कार्यकाल किती असतो, मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वयाची 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणून यशवर्धन कुमार सिन्हा जे आता नवीन मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यांचं वय सध्या 65 आणि इथे काय लिहिलंय की वयाची 65 वर्ष पूर्ण होतपर्यंत ते राहणार, याचा अर्थ त्यांना कार्यकाळ किती वर्ष म्हणतात, 3 वर्ष, जसं आपण मगाशी बघितलेलं होतं। हे बघा इथे आपण बघितलं 62 वर्ष आणि कार्यकाळ 3 वर्षाचा त्यांना मिळणार आहे, कारण
कारण मुख्य जी माहिती आयुक्त आहे त्यांचा कार्यकाल किती असतो, मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त या दोघांचा पण कार्यकाल 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत असतो, त्यामुळे त्यांना 3 वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे. मग त्यांचे वेतन व भत्ते, कधी कधी वेतन व भत्त्यांच्यावरती पण प्रश्न विचारला जातो, तर त्यांना वेतन व भत्ते जे मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यांना मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे वेतन व भत्ते मिळतात. म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांचे जितके वेतन व भत्ते आहेत तितकंच मुख्य माहिती आयुक्तांना मिळतात. तसंच जे इतर माहिती आयुक्त आहेत त्यांना जे इतर निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याप्रमाणे वेतन व भत्ते मिळतात. कार्यकालामध्ये आणखी एक गोष्ट की त्यांची पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात, मात्र जो माहिती आयुक्त आहे तो माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्तपदी त्यांची नेमणूक होऊ शकते. पण त्या दोघी दोघांचा मिळून कार्यकाळ हा 5 वर्षापेक्षा जास्त नसतो. जसं उदाहरणार्थ आपण घ्यायचं झालं म्हणजे एखाद्या व्यक्ती 2 वर्ष जर मुख्य माहिती आयुक्त आहे तर यांची नेमणूक हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून होऊ शकते. पण यांची पुनर्नेमणूक होऊ शकत नाही, म्हणजे माहिती आयुक्त पदी त्यांची पुनर्नेमणूक होऊ शकत नाही, पुनर्नेमणूक होत नाही. परंतु माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त पदी नेमणूक होऊ शकते, पण कार्यकाळ किती राहील, दोघांचा मिळून फक्त 5 वर्ष राहील. म्हणजे यांनी समजा 2 वर्ष मुख्य सॉरी 2 वर्ष माहिती आयुक्त म्हणून जर काम केलेलं असेल तर इथे किती मिळेल, फक्त 3 वर्ष त्यांना कार्यकाळ मिळेल. तर अशा पद्धतीने पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हा मुख्य माहिती आयुक्त पदी नेमणूक केला जाऊ शकतो, पण एकूण कार्यकाळ हा फक्त 5 वर्षाचा असेल दोन्ही मिळून. तर ते लक्षात ठेवा तुम्ही. तर अशा पद्धतीच्या आजच्या ह्या चालू घडामोडी होत्या. परत एकदा आपण त्याचं रिव्हिजन करून घेऊ म्हणजे तुमच्या माइंडमध्ये एकदम फिट बसून जाईल ते. तर पहिलं आपण बघितलेलं होतं जेसीबी साहित्य पुरस्कार मस्टर्सला मिळालेला आहे, लेखक होते एस हरीश. त्यांची जी मूळ कादंबरी होती मल्याळममध्ये ती होती मिशा, त्याचं इंग्रजीत अनुवाद केलेलं होतं मस्टर्स या नावाने कुणी जयश्री कलातील यांनी. तर त्या पुस्तकाला जेसीबी साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पदार्पणात हा पुरस्कार मिळणारी दुसरी कादंबरी आहे. याच्या आधी माधुरी विजय यांच्या द फार फील्डसाठी हा पुरस्कार मिळालेला होता. तसंच हे दुसरं मल्याळम पुस्तक आहे की ज्याला हा पुरस्कार मिळाला. याआधी जास्मिन डेज बेंजामिन यांचं जे जास्मिन डेज होतं ते पण मल्याळम भाषेतील पुस्तक होतं, त्याला पण हा पुरस्कार मिळालेला होता. एस हरीश मल्याळम साहित्यिक आहेत, त्यांचे पटकथा लेखक पण आहेत, लघुकथा आहे रासविद्यायुद्ध चरित्र आदम अप्पा, आणि त्यांना आदमसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला म्हणजे मिळालेला आहे. जेसीबी पुरस्कार 2018 मध्ये सुरुवात झाली, देतं कोण, जेसीबी लिटरेचर फाउंडेशन. 25 लाख रुपये त्याचं बक्षीस रक्कम आहे. आणि जर कादंबरी अनुवादित असेल तर अनुवादकासाठी किती रुपये मिळतात, 10 लाख रुपये अतिरिक्त दिलेले आहेत. मूळ इंग्रजी भाषेत किंवा भारतीय भाषेतून इंग्रजीत अनुवाद झालेलं पुस्तक जे भारतीय नागरिक असलेल्या लेखकांनी लिहिलेलं असेल तर हा त्याचा क्रायटेरिया आहे. कशाचा, बक्षिसाचा. 2018 मध्ये जास्मिन डेज साठी बेन्यामिन यांना मिळालेलं होतं, आणि 2019 मध्ये द फारफील्ड साठी माधुरी विजय यांना हा पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट त्याचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलेलं होतं PSLV C-49 या प्रक्षेपकाच्या मदतीने. इस्रोचं हे सॉरी PSLV-चं हे 51 उड्डाण होतं. त्याच्यामध्ये याच्यासोबत आणखी 9 उपग्रह सोडण्यात आलेले होते इतर देशांचे. त्याच्यामध्ये होते लक्झेंबर्गचे 4, अमेरिकेचे 4 आणि लिथुनियाचा 1, असे 10 उपग्रह सोडण्यात आलेले होते. त्यानंतर यशवर्धन कुमार सिन्हा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत इतर 3 जणांची माहिती आयुक्तपदी नेमणूक झालेली होती. 15 जून 2005 ला हा कायदा मंजूर झालेला होता, आणि 12 ऑक्टोबर 2005 ला हा अंमलात आलेला होता. आणि या कायद्यानुसारच केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये जास्तीत जास्त 1 मुख्य आयुक्त आणि 10 इतर माहिती आयुक्त असतात. आता सध्या किती आहेत, 8 आहेत. नियुक्ती समिती काय असतात, पंतप्रधान, त्यानंतर लोकसभेचा विरोधी पक्ष नेता. जर लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नसेल तर सर्वात जास्त सदस्य असलेल्या विरोधी पक्षाचा गटनेता आणि पंतप्रधानाने नेमलेला एक कॅबिनेट मंत्री. कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होतपर्यंत. आणि वेतन व भत्ते, मुख्य निवडणूक जे मुख्य माहिती आयुक्ताचे वेतन व भत्ते हे मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे, आणि इतर माहिती आयुक्तांचे वेतन व भत्ते हे इतर निवडणूक आयुक्ताप्रमाणे असतात. तर अशा पद्धतीचं हे आजचं करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी संबंधातल्या बातम्या होत्या.
किंवा त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आणि जर तुम्हाला याचा पीडीएफ पाहिजे असेल तर याचा आणखी डिटेल पीडीएफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर तुम्ही जर जॉईन केलं नसेल आमचं टेलिग्राम चॅनल तर इथे ते लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या खाली पण तुम्ही जर बघाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तर तिथे तुम्ही जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला त्याचे पीडीएफ पण मिळत जाणार वेळोवेळी. तर तुम्ही तो चॅनल नक्की जॉईन करा. परत आमचा जो यूट्यूब चॅनल आहे यश अकॅडमीचा तो पण जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आमचे व्हिडिओ मिळत जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला जर याच्याबद्दल म्हणजे चांगली माहिती वाटली असेल तर आपल्या इतर जे गरजू मित्र आहेत जे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एमपीएससीची तयारी करत आहेत त्यांना तो शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.